सुखो बुद्धान उपादो सुखा सद्धम्म देसना सुखा संघससामग्गी समग्गानं तपो सुखो। साधु साधु विश्ववंदनीय विश्व शांति दूत प्रज्ञा शील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्माणि संघ या महान तीनरत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी बाळ मल्लिका दीदींच्या जन्मदिनाच्या निमित्ताने अत्यंत सुंदर आणि मार्मिक ज्यांनी धम्मदेशना दिली असे पूजनीय भिक्खू करुणानंदजी स्थवीर दी ग्रेट हॅपीनेस या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी स्थवीर सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू संघपालजी व संपूर्ण श्रद्धा संपन्न उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगल कामना मंगल मैत्री भावना या ठिकाणी व्यक्त करतो। आज या मंगलमय प्रसंगी पुणगे परिवारामध्ये असणारी मल्लिका दीदींचा जन्मदिवस या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत। जन्मदिनाच्या निमित्ताने पूजनीय भिक्खू संघाला आपण निमंत्रित केलं। खरं तर 3-4 महिन्यापूर्वी आम्हाला फोन केला आणि फार आग्रह असतो पुणगे परिवारांनी संपूर्ण भिक्खू संघाला म्हणजे निमंत्रित केलेलं होतं। चौघंही आम्ही यावे संघपाल भंतेजी त्यांच्या अगोदरपासूनच संपर्कामध्ये आहेत। तर 5 भिक्षूंना दान पुण्य करावं चिवरदान करावं भोजनदान द्यावं अशा प्रकारची फार आग्रहाची अशी त्यांची विनंती होती आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन संपूर्ण भिक्खू संघ या ठिकाणी उपस्थित आहे। अत्यंत सुंदर आणि मार्मिक अशी धम्मदेशना पूजनीय भिक्खू करुणानंदजी स्थवीर यांनी दिलेली आहे। जन्मदिवस आपण संपन्न करतो अनेक वेळा तुम्ही जन्मदिवस संपन्न करण्यासाठी गेला असाल किंवा अनेक जन्मदिवस तुम्ही संपन्न केले असतील परंतु खऱ्या अर्थाने दान पुण्य करावं शिलाचं अनुसरण करावं शिलाचं पालन करावं आणि त्या जन्मदिनाच्या निमित्ताने आपण स्वतः तर कुशलकर्म करावेच पुण्यकर्म करावेच परंतु इतर परिवाराला सुद्धा त्या कुशलकर्मामध्ये त्या पुण्यकर्मामध्ये आपण सहभागी करून घ्यावं हे फार कमी लोक म्हणजे करताना आम्ही पाहत असतो। त्यापैकी पुणगे परिवाराने हा जो जन्मदिवस आहे केवळ आपल्या लहान मुलांसाठी केक कापणे त्याला वस्त्र घेणे किंवा लोकांना भोजनदान देणे एवढ्यापुरतं न मर्यादित राहता भिक्खू संघाच्या धम्मदेशना आपण तर स्वतः श्रवण कराव्यात परंतु आपल्या आप्तेष्टांना आपल्या नातेवाईकांना इतरांनासुद्धा धम्मदेशना श्रवण करायला मिळावी या श्रेष्ठ उद्देशाने भिक्खू संघालासुद्धा आपण चिवरदान करावं वस्त्रदान करावं भोजनदान करावं आर्थिक दान करावं हे संपूर्ण जे कुशलकर्म आणि पुण्यकर्म करण्याचा जो पुणगे परिवाराने दीदीच्या जन्मदिनाच्या निमित्ताने हा जो संकल्प केला हा संकल्प अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि हा संकल्प आपल्या जीवनामध्ये आपल्याला कुशलकर्म पुण्यकर्म करून देण्यासाठी सहायक ठरणार आहे। त्यामुळे आपण सदा सर्व काळ अशा प्रकारचे पुण्यकर्म नेहमी केले पाहिजे धार्मिक संस्कार आपण आपल्या घरामध्ये निर्माण केले पाहिजे। खरं तर काही वर्षापूर्वीचा आपण जर विचार केला चिंतन मनन केलं पाठीमागे जर आपण 10-20 वर्षापर्यंत जर गेलो
तर जन्मदिवस कशाला म्हणतात, वाढदिवस कशाला म्हणतात, केक आणणे काय आहे, केक कापणे काय आहे, खाणे काय आहे, यापासून आपण कसं दूर होतो, ऐक ना। जन्मदिवस म्हणजे अगदी भोजन करण्यासाठीच आपल्या समाजाला काही मिळत नव्हतं, अन्न भेटत नव्हतं, वस्त्र भेटत नव्हते, निवारा भेटत नव्हता, आणि असा समाज आज बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे जन्मदिवस अत्यंत सन्मानपूर्वक त्या ठिकाणी आपण संपन्न करतो। म्हणजे भिक्खू संघाला आपण बोलवतो, आपल्या आप्तेष्टांना, नातेवाईकांना बोलवतो। आज 10-20-50 रुपये आपण जन्मदिनाच्या निमित्ताने खर्च करतो, ही सर्व पुण्याई केवळ आणि केवळ बाबासाहेबांची आहे। माता रमाईचा त्याग आहे आणि बाबासाहेबांच्या महान आणि असीम त्यागामुळे हे सर्व वैभव, हे सर्व सुख आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेलं आहे। कधी काळी आपल्याला खाण्यासाठी अन्न नव्हतं, घालण्यासाठी चांगल्या प्रकारचे वस्त्र नव्हते, राहण्यासाठी चांगल्या प्रकारचं घर नव्हतं। आज सर्व काही हे वैभव केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे आपल्याला प्राप्त झालेलं आहे। आणि त्यामुळे बाबासाहेबांचे जे उपकार आहेत, तर त्या उपकाराची आपण परतफेड करू शकत नाही। आपलं संपूर्ण जीवन बाबासाहेबांच्या धम्म चळवळीसाठी, धम्म कार्यासाठी आपण जरी समर्पित केलं, तरीसुद्धा बाबासाहेबांचे उपकार आपण कधीही परतफेड करू शकत नाही। एवढे महान आणि असीम बाबासाहेबांचे आपल्यावरती उपकार आहे। आणि त्यामुळे आपलं नैतिक कर्तव्य आहे, बाबासाहेबांनी दिलेला जो धम्म मार्ग आहे, या धम्म मार्गाचं आपण आपल्या जीवनामध्ये सदा सर्व काळ आचरण केलं पाहिजे, सदा सर्व काळ अनुसरण केलं पाहिजे। आणि त्यामुळे आपल्या परिवाराची उन्नती करायची असेल, आपल्या संसाराची उन्नती करायची असेल, आपल्या मुलाबाळांची जर उन्नती करायची असेल, तर बाबासाहेबांनी सांगितलेला जो मार्ग आहे त्या मार्गाचं आपण अनुसरण केलं पाहिजे, त्या मार्गाचं आपण आचरण केलं पाहिजे। मग बाबासाहेबांनी आपल्याला काय सांगितलं, की बाबासाहेबांनी आपल्याला कुठल्या प्रकारचा म्हणजे मार्ग सांगितलेला आहे, तर बाबासाहेब असं म्हणतात की आपल्या मुलांवरती आपण खूप चांगल्या प्रकारचे धम्म संस्कार दिले पाहिजे। धम्म संस्कार अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। धम्माचे संस्कार आणि शिक्षणाचा संस्कार, ये दोन्ही संस्कार आपण आपल्या मुलांवरती दिले पाहिजे। शिक्षणाचा जर संस्कार आपण आपल्या मुलांना दिला, तर आपल्या उन्नतीचं द्वार त्या ठिकाणी खुलं होत असते। म्हणजे चांगल्या प्रकारच्या क्वालिटीचं, चांगल्या प्रकारचं एज्युकेशन, शिक्षण जर आपण आपल्या मुलांना जर दिलं, तर त्यांना चांगल्या प्रकारचा त्यांचा बौद्धिक विकास होऊ शकतो आणि चांगल्या प्रकारच्या क्षेत्रामध्ये ते कार्य करू शकतात, काम करू शकतात। आणि त्यामुळे आपण आपल्या मुलांना खूप चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं पाहिजे, त्यांना सर्व प्रकारच्या सुखसुविधा आपण दिल्या पाहिजे। बाबासाहेब असं म्हणतात, एक वेळचं भोजन आपण कमी करावं, परंतु आपल्या मुलांना खूप चांगल्या प्रकारचं आपण शिक्षण दिलं पाहिजे। मुलींनासुद्धा चांगल्या प्रकारचं शिक्षण द्यावं आणि मुलांनासुद्धा चांगल्या प्रकारचं आपण शिक्षण दिलं पाहिजे। इथे कुठल्याही प्रकारचा विषमता भाव आपल्या मनामध्ये निर्माण होऊ नये, की मुलगा आहे तर आपण त्यांना खूप चांगल्या प्रकारचं शिकवलं पाहिजे आणि मुलगी दुसऱ्या घरी जाणारी आहे तर तिला म्हणजे चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं काय आणि नाही दिलं काय, काही फरक पडत नाही। परंतु अशा प्रकारचा विचार मात्र आपण करू नये। तर मुलगा असो अथवा मुलगी असो, तसं तर भगवंताने मुलापेक्षा मुलीला श्रेष्ठ म्हटलेलं आहे, ऐक ना। मुलापेक्षा जसं आई म्हणाली की जी मुलगी आहे तर दोन्ही घरचा म्हणजे उद्धार करत असते, ऐक ना, दोन्ही कुळाचा उद्धार करते। हा जो उपदेश आहे भगवंताने 26 वर्षापूर्वी दिलेला आहे। एक वेळचा प्रसंग आहे, जसं योगायोगाने दीदीचं नावसुद्धा म्हणजे मल्लिकाच आहे। तर राजा प्रसेनजी जेव्हा एक वेळचा प्रसंग आहे की भगवंताला तो भेटण्यासाठी येत असतो आणि भेटण्यासाठी आल्यानंतर तो अत्यंत प्रसन्न असतो, ऐक ना। कारण भगवंताकडे जे जे लोक जात होते, तर शक्यतो आपल्या मनामध्ये काही शंका असतील, कुशंका असतील, किंवा काही प्रश्न आपले विचारायचे असतील, तर अशा प्रकारचे लोक भगवंताकडे जात असत। राजा प्रसेनजीत आपले प्रश्न विचारण्यासाठी भगवंताकडे तो नेहमी जात असे आणि भगवंत त्याच्या प्रश्नाचं निरसन करत असत। एक वेळचा प्रसंगी तो भगवंताकडे जातो आणि अत्यंत प्रसन्न असतो। भगवंतासोबत तो वार्तालाप करतो, चर्चा करतो, धार्मिक चर्चा करतो आणि धार्मिक चर्चा करता करता काही क्षणामध्ये एक सेवक, एक दास तिथे येतो आणि राजाच्या कानामध्ये काहीतरी सांगत असतो। राजाच्या कानामध्ये काहीतरी सांगल्यानंतर राजा काही क्षणापूर्वी अत्यंत प्रसन्न असतो, आनंदी असतो आणि त्या सेवकाने काही बातमी सांगल्याबरोबर राजा एकदम अप्रसन्न होतो, त्याचा चेहरा एकदम पडून जातो
आणि मग भगवंत विचारतात की अरे काही क्षणापूर्वी तुम्ही अत्यंत प्रसन्न होते, आनंदी होते आणि आपण दुःखी का आहात, आपण कष्टी का आहात? तर तेव्हा तो म्हणतो की भगवान आता सेवक आला आणि त्या सेवकाने मला अशा प्रकारची बातमी दिली की राणी मल्लिका प्रसूत झाली आहे आणि तिने बाळाला जन्म दिला आणि तिने एका मुलीला जन्म दिलेला आहे आणि मुलीला जन्म दिल्यामुळे भगवान मी अत्यंत दुःखी आहे, अत्यंत कष्टी आहे, कारण माझा वारस मी राजा आहे आणि माझं राज्य कारभार चालवण्यासाठी मला मुलगा हवा होता, परंतु राणी मल्लिकाने तर मुलीला जन्म दिला आणि त्यामुळे माझा वारसा, माझा राजाचा जो वारसा आहे तो वारसा मात्र या ठिकाणी निर्माण झाला नाही, त्यामुळे मी दुःखी आहे. तेव्हा भगवंत राजा प्रसेनजित यांना उद्देशून म्हणतात की महाराज असं नाही आहे, मुलापेक्षा मुलगीही श्रेष्ठ असते. ऐक ना, भगवंताने 26 वर्षापूर्वी सांगितलं की मुलापेक्षा मुलगीही श्रेष्ठ असते आणि एका मुलीचं श्रेष्ठत्व, एका स्त्रीचं श्रेष्ठत्व सांगत असताना भगवंत असे म्हणतात की महाराज मुलगी एवढी म्हणजे पुण्यवान असते, मुलगी एवढी प्रभावशाली असते, मुलगी एवढी महान कर्तृत्ववान असते की एक स्त्री एका बुद्धाला सुद्धा जन्म देऊ शकते, एक स्त्री एका चक्रवर्ती सम्राट अशोकाला सुद्धा जन्म देऊ शकते, एक स्त्री एका महान पुरुषाला सुद्धा जन्म देऊ शकते. आणि भगवंत सांगतात की स्त्री चार प्रकारच्या भूमिका अत्यंत चांगल्या प्रकारच्या निभावू शकते. स्त्री एक चांगल्या प्रकारची आदर्श पत्नीसुद्धा बनू शकते, स्त्री एक चांगल्या प्रकारची आदर्श मातासुद्धा बनू शकते, स्त्री एक चांगल्या प्रकारची बहीणसुद्धा बनू शकते आणि स्त्री एक चांगल्या प्रकारची मैत्रीणसुद्धा बनू शकते. म्हणजे हे चार प्रकारच्या भूमिका एक स्त्री अत्यंत चांगल्या प्रकारच्या निभावू शकते. आणि एवढंच नव्हे तर ती सिलवान असेल, ती गुणवान असेल, ती सदाचारी असेल, ती नीतिवान असेल, तर आपल्या म्हणजे ज्या कुळामध्ये तिचा जन्म झालेला आहे त्या कुळाचा ती उद्धार तर करतेच करते, परंतु ज्या परिवारामध्ये ती लग्न विवाह झाल्यानंतर जाते तर त्याही परिवाराचे ती उद्धार करते, त्याही परिवाराला खूप चांगल्या प्रकारचं ती सांभाळते. परिणामतः ज्या कुळामध्ये जन्म झाला आणि ज्या परिवारामध्ये तिला दिलं गेलं त्या दोन्ही परिवाराचा ती खूप चांगल्या प्रकारचा उत्कर्ष करत असते आणि त्यामुळे भगवंताने स्त्रीला हे श्रेष्ठ म्हटलेलं आहे. पुरुषापेक्षा स्त्री ही श्रेष्ठ असते असं भगवंताने म्हटलं आहे. आणि त्यामुळे हा जो समतेचा भाव बाबासाहेबांनी आपल्याला दिला, भगवंताने आपल्याला दिला, आणि त्यामुळे आज घडीला मुलांचे सुद्धा जन्मदिवसाचे कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतात आणि मुलींचे सुद्धा जन्मदिवसाचे कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतात. आणि त्यामुळे केवळ अशा प्रकारच्या उत्सवच आपण न करता आपल्या मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षणसुद्धा आपण दिलं पाहिजे. शिक्षणासोबत धम्माचे संस्कारसुद्धा आपण दिले पाहिजे. आपल्या मुलांना शिक्षण आणि धम्म ह्या दोन गोष्टी जर आपण दिल्या तर आपल्या जीवनामध्ये आपण उन्नती केल्याशिवाय राहू शकत नाही. आणि त्यामुळे संस्कार अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बाबासाहेब असं म्हणतात संपत्ती कमावण्यापेक्षा संतती कमावली पाहिजे. आपल्याकडे लाखो रुपये करोडो रुपये असतील परंतु आपले मुलंबाळं जर चांगले नसतील, संस्कारित नसतील, शिरवान नसतील, गुणवान नसतील, व्यसनाधीन म्हणजे व्यसन करणारे असतील तर आपल्याकडे किती संपत्ती असेल तर ती संपत्ती नष्ट होण्यासाठी वेळ लागत नाही. परंतु आपल्याकडे संपत्ती नाही आहे परंतु आपली मुलं खूप चांगली आहे, सिलवान आहे, गुणवान आहे, ज्ञानी आहे, पंडित आहे, तर त्यांना संपत्ती कमावण्यासाठी वेळ लागत नाही. आणि त्यामुळे संपत्तीपेक्षा संतती कशा प्रकारची चांगली होईल, आपले मुलंबाळं कशा प्रकारचे चांगले घडतील, त्यांना कशाप्रकारे चांगले आपण संस्कार देऊ, अशा प्रकारचा प्रयत्न सदा सर्व काळ आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे धम्माचे संस्कार आपण आपल्या मुलांना दिले पाहिजे. नित्यनियमाने आपण आपल्या घरामध्ये पंचशील घेतलं पाहिजे. एक ना, पंचशील आपण ग्रहण केलं पाहिजे, पंचशिलाचं आपण आचरण केलं पाहिजे, अनुसरण केलं पाहिजे. पौर्णिमा असेल, अमावस्या असेल, अष्टमी असेल तर त्या ठिकाणी आपण उपोषतशीलसुद्धा धारण केलं पाहिजे. म्हणजे जेवढे काही चांगले कर्म आहे, कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे, तेवढे कुशल कर्म करण्याचा, पुण्यकर्म करण्याचा आपण सतत प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे आज दीदीच्या जन्मदिनाच्या निमित्ताने पुणगे परिवाराने अत्यंत कुशल कर्म केलेलं आहे, पुण्यकर्म केलं आहे. चिवरदान कर्म करणे हे अत्यंत महान असं कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे. कारण आपण जे दिलेलं वस्त्र आहे, आपण दिलेलं जे चिवर आहे, तर भिक्षू आपल्या अंगावरती परिधान करून
त्या ठिकाणी धम्माचा प्रचार आणि प्रसार करत असतात। त्यामुळे लज्जा झाकण्यासाठी ऊन वारा पाऊस हवेपासून संरक्षण होण्यासाठी त्या वस्त्राचा उपयोग होतो। जसं आपण आपल्या परिवाराला नातेवाईकांना आप्तेष्टांना जसं वस्त्र घेत असतो तशाच प्रकारचं किमान वर्षातून एकदा आपण आपल्या परिचयाचे जे काही भिक्षू असतील आपल्या सहवासामध्ये असणारे भिक्षू असतील आपल्या नात्याच्या परिसरामध्ये ज्या आपल्या जिथे आपण राहतो त्या परिसरामध्ये राहणारे भिक्षू असतील तर किमान वर्षातून एकदा आपण त्यांना वस्त्र दान केलं पाहिजे। त्यांना आपण औषधीचं दान केलं पाहिजे। किमान महिन्यातून म्हणा किंवा वर्षातून म्हणा 6 महिन्यातून म्हणा भिक्षूंना घरी आपण भोजनासाठी सुद्धा निमंत्रित केलं पाहिजे। म्हणजे जशा प्रकारचे आपण कर्म करत असतो आपण जर भगवंत असे म्हणतात आपण जर वस्त्र दिले तर आपल्याला वस्त्राची कधीही कमतरता पडत नाही। आपण जर दुसऱ्यांना अन्न दान केलं असेल तर अन्न दान केल्यानंतर सुद्धा अन्नाची सुद्धा आपल्याला कधीही कमतरता पडत नाही। आपण जर औषध दिले तर आपल्याला सुद्धा म्हणजे जे काय आरोग्य ज्याला म्हटलं आहे तर त्या आरोग्याचा लाभ आपल्याला आपल्या जीवनामध्ये होत असतो। कारण जसं आपण पेरू तशा प्रकारचं उगवतं। ऐका तुम्ही शेतकरी आहात आणि शेतकरी असल्या कारणाने तुम्ही जाणता की जशा प्रकारे जमिनीमध्ये आपण बी टाकलं तशा प्रकारचं फळ आपल्याला प्राप्त होत असते। आणि त्यामुळे पुण्यकर्माचं आपण बी टाकलं कुशल कर्माचं आपण बी टाकलं सत्कर्माचं आपण बी टाकलं तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा सत्कर्म होतात पुण्यकर्म होतात चांगले कर्म होतात। आपण जर अकुशल कर्माचं म्हणजे द्वेषाचं रागाचं मोहाचं मिपणाचं अहंपणाचं गर्वाचं किंवा वैरत्वाचं बीज जर आपण आपल्यामध्ये निर्माण केलं तर मग आपण मात्र दुःखी असतो कष्टी असतो बेचैन असतो किंवा अनेक प्रकारचे संकट आपल्या जीवनामध्ये आपल्याला निर्माण होत असतात। आणि त्यामुळे सदा सर्व काळ आपण मैत्रीवान राहिलं पाहिजे। सदा सर्व काळ आपण सद्गुणी जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे। शील पालन केलं पाहिजे। कोणत्याही प्रकारचं जे व्यसन आहे त्या व्यसनेला आपण आपल्या जीवनामध्ये स्थान दिलं नाही पाहिजे। आपली उत्तरोत्तर कशा प्रकारची उन्नती होईल आपण उत्तरोत्तर कशा प्रकारची आपली प्रगती करू आपल्या मुलांना कशा प्रकारे आपण चांगल्या प्रकारचं घडवू त्यांना कशा प्रकारचे संस्कार देऊ असं आपण सदा सर्व काळ चिंतन मनन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। कुठल्याही प्रकारचा व्यर्थ ठिकाणी खर्च न करता आपल्या मुलांचं भविष्य निर्माण करण्यासाठी भविष्य बनवण्यासाठी त्या पैशाचा कशा प्रकारचा आपण सदुपयोग करतो यासाठी आपण सदा सर्व काळ प्रयत्न केला पाहिजे। आणि त्यामुळे असे संस्कार असे कार्य जर आपण आपल्या घरामध्ये करत असेल तर त्यामधून आपल्या मुलांवरती चांगल्या प्रकारचे संस्कार होतात आणि संस्कारामधून एक चांगल्या प्रकारची संतती आपल्याला निर्माण होत असते। संस्कारेन संस्कृती असं म्हटलं आहे म्हणजे संस्कारातून एक चांगल्या प्रकारची संस्कृती निर्माण होत असते। कारण बुद्ध संस्कृती या भारतवर्षामध्ये 1200 वर्षापर्यंत बौद्ध धम्माचं अस्तित्व या भारतवर्षामध्ये होतं 1250 वर्षापर्यंत। जसं भंतेजींनी सांगितल्याप्रमाणे जसं हे औंढा नागनाथाचं जे मंदिर आहे पूर्वीच्या काळामध्ये चक्रवर्ती सम्राट अशोकाने 84,000 विहाराची निर्मिती केली होती। म्हणजे 84,000 विहारे आणि 84,000 विहाराची निर्मिती केल्यामुळे असंख्य विहार या काळामध्ये असणारे असंख्य मोठमोठे विहार आज मंदिराच्या रूपांतरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। असंख्य असे मंदिरं आहेत आणि त्यामुळे ही जी संस्कृती आहे बौद्ध संस्कृती या भारतामध्ये सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे। त्या संस्कृतीला आपण वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। त्या संस्कृतीला आपण जोपासण्याचा प्रयत्न केला पाहिजे। मधल्या काळामध्ये बौद्ध धर्मावरती वेगवेगळ्या प्रकारचे आघात झाले आणि बौद्ध संस्कृती नष्ट करण्याचा म्हणजे प्रयत्न केला गेला। एक बाबासाहेबांचा अनुयायी म्हणून एक बाबासाहेबांचा उपासक म्हणून बाबासाहेबांचा चाहता म्हणून बौद्ध संस्कृतीचा कशा प्रकारचा विकास होईल बौद्ध संस्कृती कशा प्रकारे वाढेल आपल्या आचरणामधून वाढेल आपल्या घरामध्ये त्याचे संस्कार आपण केले तर निश्चितपणे बुद्धाच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करू शकतो। आणि म्हणून आज या मंगलमय दिनी मल्लिकाच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आपण अशा प्रकारचा संकल्प करावा सम्यक संकल्प करावा की आपल्या घरामध्ये आपण सदा सर्व काळ धार्मिक वातावरण निर्माण करावे बुद्धांच्या विचारांचं बीजारोपण आपल्या परिवारामध्ये व्हावं चांगल्या प्रकारचे संस्कार आपण आपल्या मुलांवरती आपल्या मुलींवरती द्यावे आणि सदा सर्व काळ
आपला परिवार एक चांगल्या प्रकारचा धार्मिक परिवार, सिलवान परिवार, गुणवान परिवार कशा प्रकारचा निर्माण होईल अशाच प्रकारचा आपण सदा सर्वकाळ प्रयत्न करावा. आपल्या मातेपित्यांची आपण खूप चांगल्या प्रकारे सेवा करावी, कारण मातेपित्यांची सेवा करणे आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं कुशल कर्म आहे. आपल्या परिवारामध्ये एकमेकांच्या प्रती विश्वास, एकमेकांच्या प्रती आपुलकीची भावना, प्रेमाची भावना, जिव्हाळ्याची भावना आपण निर्माण करावी. मनामध्ये असणारा राग, द्वेष, लोभ, मोह नष्ट करून अत्यंत मैत्रीयुक्त चित्ताने आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. एवढीच मंगलमय आणि उदात्त कामना मल्लिकाला, मल्लिकाच्या जीवनामध्ये व संपूर्ण पुणगे परिवारांच्या जीवनामध्ये त्यांना आयुष्यवर्ण सुख आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पार्श्वित मनोकामना ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाओ अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना वेळेच्या अभावी या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घाशीर्वाद.